जर आपण या सगळ्याविषयी अशा पद्धतीने भूमिका मांडत असाल तर हे राज्य तर तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रापेक्षा आर्थिकदृष्ट्या फार सक्षम आहेत असं म्हणता येणार नाही असं आहे. त्यामुळे सट्टाबाजाच्या चढ उतार या खेळात शेवटी किती पेन्शन मिळेल याचा अंदाज येणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे ही योजना धोकादायक आहे का म्हणत आपण करायला एक जातो आणि होईल दुसरं का हा पण याचा या माध्यमातून आपल्या माध्यमातून माझा सरकारला प्रश्न आहे. त्याच्यात 97 करू सभापती महोदया 97 करून माननीय एकच देते. उपमुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात दिलेला खुलासा एक तास देते ना 97 येणाऱ्या काळातला हा बरोबर असला तरी याच प्रश्नावरती 97 घेते सभापती महोदय 10 येत 11 परत. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जी भूमिका मांडली ही सत्य असली तरी काही गोष्टी मी आपल्या मार्फत त्यांना विचारू इच्छितो की अशाच पद्धतीनं राजस्थान छत्तीसगड पंजाब झारखंड या राज्य शासनाने तेथील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्वलक्षी प्रमाणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इतर काही राज्य या तयारीत आहे. एक जर आपण या सगळ्याविषयी अशा पद्धतीनं भूमिका मांडत असाल तर हे राज्य तर तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रापेक्षा आर्थिकदृष्ट्या फार सक्षम आहेत असं म्हणता येणार नाही असा आहे. हा एक माझा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा याला जोडून माझा असा आहे की या विषयामध्ये जी पेन्शन दिली जाणार आहे 10% रक्कम कर्मचारी आणि 14% रक्कम सरकार देतो आणि याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक फंड मॅनेजरकडे जी 24% रक्कम जमा होणार आहे त्यातील काही हिस्सा हा फंड मॅनेजरना शेअर बाजारात गुंतवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सट्टाबाजाच्या चढ उतार या खेळात शेवटी किती पेन्शन मिळेल याचा अंदाज येणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे ही योजना धोकादायक आहे का आणि म्हणून याच्यामुळे आणखी काही नवीन प्रश्न उद्भवतील का म्हणत आपण करायला एक जातो आणि होईल दुसरं का हा पण याचा या माध्यमातून आपल्या माध्यमातून माझा सरकारला प्रश्न आहे. म्हणतो याचा खुलासाही अर्थमंत्र्यांनी